स्वप्नांच्या पलीकडले। तुला बरं नाही ना, तू आराम कर, आता नको झोप। पप्पा प्लीज, मला भेटायचंय मम्माला, मला इथे खूप एकटं वाटतंय, तिची आठवण येते पप्पा। पप्पा तू प्लीज मम्माला घेऊन ये ना इकडे घरी प्लीज, मला माझाच खूप राग येतो, खूप चीड येते स्वतःची, घाण वाटतंय मला। मम्माला भेटून खूप हिंमत येते, काही कर तिला परत घेऊन ये प्लीज। तू आराम करा ते, मी जाऊन येतो। चालू, नाही रडायचं, नाही राजा, नाही रडायचं, आम्ही आहोत ना, सगळं ठीक होईल सगळं। म्हणतात ना, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन। आता मी विचारच करत होतो की चहा प्यायला जर कोणाची कंपनी मिळाली तर, आणि नेमका तू भेटलास, चल ये चहा घे। मी वैद्यला भेटायला चाललोय। अरे भेटशील, भेटायला नाही थोडी म्हटलंय, चहा पिऊन भेटशील, 5 मिनिटं उशिरा भेटल्याने ती नाराज थोडीच होणार आहे। ये बस बस बस, ये बस। आता मला सांग, तुला काय वाटतं नेमकं काय झालं असेल वैद्यच्या बाबत? म्हणजे वैदई खरं बोलते? तुम्हाला काय वाटतं ती खोटं बोलते? प्रश्नाला प्रश्न विचारायची तुम्हा दोघा नवरा बायकोंना जुनी सवय आहे का रे? वैदई कधी खोटं बोलत नाही आणि आताही ती खरं बोलते। घ्या काय घ्या। मला एक सांग, त्या दिवशी ती अनिकेतला भेटायला एकटीच का गेली? तू किंवा आणखी कोणी बरोबर का नाही गेलं? कारण सर, तेव्हा आमच्या कंपनीत अपघात झाला होता, विषारी वायू गळती झाली होती, मला माझ्या दादाला आणि वरुणला किंवा तिघांना तिकडे जावं लागलं। त्याच वेळेस अनिकेतने माझ्या मुलीला म्हणजे शालूला मेसेज केला, त्याला तिला भेटायचं होतं। शालूने जर तो मेसेज वाचला असता तर ती नक्की त्याला भेटायला गेली असती, जे आम्हाला नको होतं, पण काही घडलं असतं। सेफर साईड वैद्यही त्याला भेटायला गेली, त्यालाही समजवायला की तू तिला त्रास देऊ नकोस, ते अंधार होता, त्यांचं बोलणं चालू होतं, आणि नेमकं ते चालू असताना त्याला कोणीतरी मारलं आणि पोलिसांना वैद्य सापडली। तू तर नाही ना खून केलंस? म्हणजे तुझं तुझ्या मुलीवर खूप प्रेम होतं, तो तुझ्या मुलीला प्रचंड त्रास द्यायचा आणि म्हणून रागाच्या भरात जाऊन तू कदाचित। साहेब, माझ्या बायकोवर मी जास्त प्रेम करतो, तिला माझ्यामुळे कोणताही त्रास मी होऊ देणार नाही, त्यामुळे तुरुंगवास तर दूरची गोष्ट। आणि अनिकेतला मारलं असताना मी बोललो असतो की मी त्याला मारलंय आणि तो त्याच लायकीचा होता, पण मी खोटं बोलून माझ्या बायकोला तुरुंगवास भोगू देणार नाही। असो, तुमचं झालं असेल तर जाऊ। मी काय सांगणार जाऊन? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तुम्ही छान चहा प्या, आता ते मॅजिकल क्यूबची बाजू सॉल्व्ह करत बस, एक झाली असेल दुसरी घ्या। आमच्या घरातल्या नळाला पाणी नाही, प्रॉब्लेम्स येतात, आम्ही करतो ते सॉल्व्ह। त्या मुकेशची गाणी ऐकत नाही आहात? ती ऐका, दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाए, काहे को दुनिया बनाए। तुमच्या जनरल नॉलेज मध्ये थोडीशी भर घालतो, वैदई पाटकरांची केस माझ्याच कडे आहे। खरंच थँक्स डॉक्टर साहेब, आय एम सॉरी। अर्जुन म्हटलं तरी चालेल आता तरी। साहेब, मी खूप टेन्शनमध्ये होतो आणि मला माहीत होतं की तुम्हीच फक्त केस सॉल्व्ह करू शकता, म्हणून मी तुम्हाला फोन केला होता। पण मी कलर क्यूब जुळत बसलो होतो, राईट?
सॉरी सर, पण मला वाटलं तुम्ही मदत करणार नाही म्हणून. दुसरा कोणी असतं तर निश्चित मदत केली नसती, पण वैदही पाटकरांच्या बाबतीत एक सॉफ्ट कॉर्नर आहे माझ्या मनात आणि म्हणूनच मी केस स्वीकार. सर थँक्यू सो मच, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार. त्यांना सुटून बाहेर येऊ दे, मग उपकार मान माझे. तुम्हाला काय वाटतं, वैदू सुटेल ना? आत्ताच सांगणं कठीण आहे, पण एवढं मात्र निश्चित सांगतो की चौकशी मात्र चोख होईल. थँक्स. माझी शालू, एवढ्याशा आयुष्यात किती छळ झालाय तिचा, कशी सहन करत असेल ही प्रतारणा? आई होण्याचा आनंदाचा क्षण तिच्या आयुष्यात शाप बनून यावा? मी आता तिच्या बरोबरच आला आहोत. वैदू, वैदू. श्रेयस, शालू कशी आहे रे? आता ठीक आहे, आणि काळजी करू नकोस, ती एकटी नसते, तिच्या बरोबर सतत कोणी ना कोणतरी असत. आणि तू हौशी बाबा? सगळे ठीक आहे. आय लव्ह यू. माझ्या मनात नको नको ते विचार येत होत. मला आधी नकारात्मक वाटत होत, पण आता मला पूर्ण खात्री की तू सुटशील. उगाच खोटी आशा देऊ नकोस मला, आणि तू पण खोट्या आशेवर राहू नकोस. तुला पण माहितीये ना, माझा गुन्हा नॉन वेलेबल आहे. पण तू खून नाही केलायस ना? अरे पण पुरावे तर तेच सांगतायत ना श्रेयस. आपण बोलून काय उपयोग आहे? केसची तारीख मिळाली नाही अजून, काय होणार आहे काहीच सांगता येत नाही. वैदू, इन्स्पेक्टर अर्जुनने आपली केस घेतली आहे. म्हणून काय झालं? अरे केस त्यांनी घेतली आहे तर ते फक्त तपास व्यवस्थित करतील, त्यात कुठलीही कसर सोडणार नाहीत एवढीच खात्री आपल्याला. पण मी निर्दोष असल्याचे कुठलेही पुरावे मिळाले नाही आहेत. असं असताना ते तरी काय करणार आहेत? तू का नेगेटिव्ह विचार करतेस? नेगेटिव्ह बोलत नाही, प्रॅक्टिकल बोलते. खरं तेच सांगते, माझं काय होईल मला माहित नाही, पण तू मला वचन दे, जर माझी सुटका नाही झाली तर तू घर सांभाळशील ना? आपलं घर विकू देणार नाहीस ना? चालूच्या मनातून आणि तिथं सगळ्या आठवणी पुसशील ना रे? मी तिला वचन दिलंय, मी तुला घरी घेऊन येणार आहे म्हणून. असं वचन देऊ नकोस जे तू पूर्ण करू शकणार नाही. आपण असं गृहित धरूयात की मी इकडनं कधीच बाहेर पडणार नाहीये. घराला सांभाळतेस, तुझी काळजी घे तू. बाबा, योगिनी, भाऊजी, वरुण, राज सगळ्यांना सांभाळशील ना? चालूच काय, ती वाट बघते तुझी. तिला सांग तिची मम्मा कदाचित परत येईल, तोपर्यंत वाट बघ, अजून जाऊ नकोस. असं बरी कशी आहे? करू नका रे, ती खरंच मनाने खूप चांगली आहे. तुला माहितीये तिने त्या दिवशी काय केलं? आपली शालू पपई खात होती ना, तर तिने थांबवलं पपई खाण्यापासून. वरुणने मारलं तरी तिने सांगितलं नाही की का थांबवत होती म्हणून, आणि शालूला तेव्हा माहित पण नव्हतं की तिथे प्रेग्नंट आहे. ते चांगल्यासाठीच केलं ना तिने? खरंच खरंच ती सुधारेल रे, आपल्यात राहून ती बदलेल. आता ती बदलेलच भाई, तू दुसरा ऑप्शन नाही येतील. तिचा दादा नाही ना तिला सांभाळायला? नाही रे, ती खरंच खूप चांगली आहे. आपण तिला सुधारायची एक संधी देऊन बघूयात ना प्लीज. तू का हट्ट करतेस वैदू? खरं तिचं तोंड कोणालाही बघायचं नाहीये. मी प्लीज तिला वाईट टाकू नका श्रेयस. अरे प्रेमानेच एखाद्याचं मन जिंकू शकतो ना आपण. वैदू, तुझा आणि माझा या बाबतीत एकमत नाही होणार. बर, पण निदान मी घरी येईपर्यंत तरी तिला तिथे राहू देत. माझ्यासाठी एवढं करू शकतोस? तुझ्यासाठी मी जीव सुद्धा देऊ शकतो भाई. तू चला, बेटीची वेळ संपलेली आहे, सांभाळेन मी तिला.
काकू कुठे? ती अगं देवळात गेली न बस बोलायला. वैद्य लवकर सुटावी ना म्हणून. कसं वाटतंय आता? ठीक आहे. काका पप्पाचा फोन आला होता का? नाही अगं श्रेयसचा फोन नाही आला, पण तो स्वतःच येत असेल ना तेवढ्या. म्हणजे मम्माला बेल नाही मिळाली ना. शालू तू टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल. हे बघ वैदईचा गुन्हा हा नॉन बेलेबल आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागेल. हा हॅव पेशन्स. अरे पण एकदा मम्माने सांगितलं ना तिने खून केला नाहीये. शालू अगं पण नुसतं मम्माने सांगून होतं का काही? कोर्टात पुरावे लागतात राजा. मग आता काय होईल? म्हणजे मम्मा सुटणारच नाही का? असं कुठे आहे ग? तुझी मम्मा नक्की सुटणार. आता उद्या कोर्टात पहिलं हिअरिंग आहे की नाही तेव्हा ठरेल काय ठरायचं ते. तुम्ही कोणीच खात्रीने का सांगू शकत नाही आहात की मम्मा सुटेलच? तुम्हाला माहितीये का तुम्ही जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा मम्माला किती खात्री होती, किती विश्वास होता तिला, किती धावपळ करत होती ती माहितीये का तुम्हाला? मग आम्ही नाही का करतो धावपळ? करतोय ना. मग अजून धावपळ करा प्लीज. काहीतरी करा, वशीला लावा, कोणाची तरी ओळख काढा. जिथे पैसे चारायचे असेल तिकडे पैसे चारा, पण प्लीज या सगळ्यात मम्माला बाहेर काढा. शालू हे बघ तू म्हणतीयस ते मला सगळं काही मान्य, पण कायद्यासमोर कोणाचं काही चालतं का? नाही ना. आपल्याला त्यांच्याप्रमाणे जायला हवं की नाही? हो ना. तू नको काळजी करूस, आम्ही आहोत ना. नक्की बाहेर येईल वैद्य. नाईलाज हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही आहे मिसेस पाटकर. समाजाने आखून दिलेल्या चौकटीत राहून जगणाऱ्या लोकांसाठी हा शब्द नकोसा असला ना तरी जगावा लागतो सर. मला नाही वाटत. ज्यांच्या चांगुलपणात शहाणपणा नसतो, ते समोर दिसत असताना सुद्धा आपल्या डोक्याचं न ऐकता मनाचं ऐकतात आणि आंधळं प्रेम करतात, त्यांनाच या शब्दाच्या कुबड्या लागतात. पण भावनांमध्ये व्यवहाराला नाही आणू शकत ना सर. तुम्हाला पण कळेल कधीतरी, कधीतरी तुमचा पण तुमच्या मनापुढे नाईलाज होईल. श्राप देत आहे? लागणार नाही, माझी तेवढी साधना नाहीये. खिल्ली उडवायला आला होतात माझी? नाही नाही, मी तुम्हाला एक बातमी द्यायला आलो होतो. कोणती बातमी? कोर्टाने तुमची बेल मंजूर केली आहे मिसेस पाटकर. दादा वहिनींना जामीन मिळाला? नाही मिळाला. आनंद झाला ना तुला? जाऊन सेलिब्रेट कर आता. जा. नाही प्लीज. भास झाली आहे तुझी नाटकं असावर. आज वैदई जेलमध्ये आहे ना ती फक्त तुझ्यामुळे. आणि एक आहे, पाणी का आणलंस तू? तुला सांगितलं ना घरातली कुठली कामं तू करायची नाहीस म्हणून. मग ही नाटकं कशाला करतेस? नाही श्रेयस, अरे तुला माहिती नाही ही घरातली कामं करून आपल्याला मस्का लावण्याचा प्रयत्न करते. पण या घरात तू कोणालाही नकोयस, तुझं तोंडही बघायची इच्छा नाही. फक्त वैद्यने आम्हाला सांगितलं ना म्हणून आम्ही गप्प बसलो. आता केव्हाच लाथा मारून हकलवून दिलं असतं. वरुण पुरे शांत रा. तापर्यंत मी शांतच होतो रे, पण हिला बघितल्यानंतर डोकंच फिरतं माझं. चल नी इथून, चालती हो? नाही दादा, असं खरंच काही नाही. योगी वहिनी घरात नव्हत्या म्हणून मी पाणी आणलं तुमच्यासाठी. आणि वैद्य वहिनींची
खरंच मला काळजी वाटते म्हणून मी विचारलं. हो तुला काळजी वाटत होती. मग ही काळजी तेव्हा कुठे गेली होती जेव्हा आम्ही तिघ जण तुरुंगात होतो, वैदई एकटी धावपळ करत होती, शालूचे सगळे प्रॉब्लेम्स चालू होते, तेव्हा नाही वाटली तुला ती काळजी. आता कशाला नाटक करते सासाबरी. काही गरज नाही तुझी या घराला. अरे श्रेयस उद्या हिने काही केलं आपण पुन्हा कुठल्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकलो तर केवढ्याला पडेल आपल्याला. वरुण शांत. नाही श्रेयस मी नाही शांत राहू शकत. अरे कशाला पाहिजे असली बाई आपल्या घरात, न जाणो या पाण्यातही तिने काही घातलं असेल. नाही वरुण तसं खरंच काही नाही आहे. कशावरून सांगतेस यात काही घातलेलं नाहीस. हे बघ ए तुझी सगळी नाटकं मला माहिती आहेत, पाठ झाले आहेत आता मला. तुला हकळण्याचा वाईटपणा पाटकरांना जमणार नाही, त्यामुळे तुला जर का लाज वाटत असेल तर ठीक आहे. आसावर इथून कुठेही जाणार नाही वरुण. अरे श्रेयस पण तसं मी वचन दिलंय बाई तुला. अरे श्रेयस तुम्ही सगळेजण आसावरीच्या बाबतीत स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेताय हे का कळत नाहीये तुम्हाला. शिंदे. हो सर. सर थँक्स. कशाबद्दल? तुम्ही मला सोडवलात ना. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला सोडलंय म्हणून? या खुना मागे तुमच्या व्यतिरिक्त अजूनही कुणाचा तरी हात असल्याचा पुरावा आम्हाला मिळाला आहे म्हणून तुम्हाला तात्पुरती बेल देण्यात आली. ती संशयित व्यक्ती जर नाही मिळाली तर तुम्हाला पुन्हा आत टाकण्यात येईल. रिक्षा मागवू ना मॅडम साठी. नाही श्रेयस येईल मला न्यायला तर मी फोन करू. जाऊ दे ना मला काही बोलायची इच्छा नाही. हॅलो वैदे वहिनी. हो आहेत ना घरातच आहेत. काय खरंच वहिनींचा जामीन मंजूर झालाय? तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवलंय. हॅलो वैदू मी लगेच तिथे पोहोचतो आणि एक आधी बातमी शालूला जाऊन सांगतो. ओके आलोच. नमस्कार अर्जुन साहेब. ओळखलत का मला? सरळ मार्गानं सुटणार नाही दिसतंय हे कोडं. आता कोडा आणि केसेसची हीच गंमत आहे. सुटतं सुटतं असं वाटतं पण सुटत नाही. पण तुमच्यासारखा कर्तव्य दक्ष ऑफिसर अशी चूक करेल असं वाटलं नव्हतं. या मॅडमना सोडवण्याची फारच घाई दिसते तुम्हाला. स्वप्नांच्या पलीकडे